बदक। बदक हा सुद्धा कोंबडी सारखा घरगुती पक्षी आहे। बदकाला दोन गोल डोळे, सपाट चोच, दोन पाय आणि दोन पंख असतात आणि त्यांची मान लांब असते। बदकाला पाण्यात राहायला जास्त आवडते। बदकांना महासागर, नद्या, तलाव आणि इतर अशा जलकुंभांमध्ये राहायला आवडते। त्यांच्या बोटांची खास रचना त्यांना पाण्यात पोहायला मदत करते। ते पाण्याखाली आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी आपले अन्न शोधते। त्यांचे संपूर्ण शरीर लहान पिसांनी झाकलेले असते, जे त्यांचे पाणी, सूर्य, थंडी इत्यादी पासून संरक्षण करतात। त्यांच्या पंखांची रचना अशी आहे की ते पाण्याने भिजत नाहीत। बदके जवळपास जगभरात आढळतात। बदके देखील कोंबडी प्रमाणेच अंडी घालतात, परंतु त्यांची अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा थोडी मोठी असतात। बदकाचे सरासरी आयुष्य 2 ते 10 वर्ष असते। बदक हे सुंदर पक्षी आहेत आणि ते सर्वत्र आढळतात। बदकांना पंख असतात पण ते आकाशात उडू शकत नाहीत, पण ते त्यांच्या पंखांचा वापर करून पाण्यात खूप वेगाने पोहू शकतात। बदकांना पाण पक्षी असेही म्हणतात, कारण ते पाण्यात राहतात। अनेक बदकांचा रंग पिवळा असतो, पण काही नसतात। बदकांना मजबूत आणि लहान पंख असतात, जे त्यांना पाण्यात सहज आणि जलद पोहण्यास मदत करतात। बदके एक मजेदार क्वॅक क्वॉक आवाज करतात आणि मादी बदके नर बदकांपेक्षा मोठा आवाज काढतात। त्यांचे तोंड लहान असते आणि ते मासे धरण्यासाठी तोंड वापरतात। बदके वनस्पती, मासे आणि माशांची अंडी खातात। बदके त्यांचे अन्न म्हणून वनस्पती आणि जल प्राणी दोन्ही खाऊ शकतात। नर बदकाला ड्रेक म्हणतात, मादी बदकाला कोंबडी म्हणतात आणि बदकाच्या बाळाला डकलिंग म्हणतात।